525 सुमारास कदंब घराणं विदर्भात स्थायिक झालं. 17व्या शतकात याच कदंब वंशातील नंदाजी या कर्तृत्ववान पुरुषाकडे पापळ परगण्याच्या देशमुखीची सनद होती. त्या काळापासून पापळचे कदंब हे देशमुख म्हणून ओळखले जातात. पापळच्या याच कदंब देशमुख घराण्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा 1898 मध्ये जन्म झाला. पंजाबरावांच्या वडिलांचं नाव श्यामराव आणि आईचं नाव राधाबाई होतं. या काळात देशमुखीची महत्ता संपली होती. जवळ असलेली जमीन कसून उदरनिर्वाह चालवणं श्यामराव देशमुखांच्या वाट्याला आलं होतं. 1895, 1896 आणि 1897 ही तीनही वर्ष महाराष्ट्रासाठी भीषण दुष्काळाची होती. प्रतिकूल परिस्थितीशी श्यामराव राधाबाईंची झुंज सुरू होती. अशा खडतर काळातच त्यांना 27 डिसेंबर 1898 रोजी पुत्रलाभ झाला. हेच डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख होत. 19व्या शतकाचा उत्तरार्ध हा भारतातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा कालखंड होता. 1857च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताची सत्ता ब्रिटनच्या राणीकडे गेली. सत्तेच्या हस्तांतरणाबरोबरच इथल्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा करण्याचा ब्रिटिशांनी प्रयत्न केला. मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857, नगरपालिका आणि जिल्हा मंडळ यांची निर्मिती 1861, मुंबई ते अकोला रेल्वे मार्ग 1865 इत्यादी याची उदाहरण होत. त्याचवेळी एतत् देशीयांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक आकांक्षा व्यक्त करण्यासाठी विविध संस्था आणि उपक्रम सुरू केले. पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना 1870, महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाची स्थापना 1873, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधवाणीचा प्रारंभ 1874, आर्य समाजाची स्थापना 1875, केसरी मराठा वर्तमानपत्रांचं प्रकाशन 1881, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना 1885 आणि सामाजिक परिषदेची स्थापना 1887 या घटनांमधून समाज परिवर्तनाची दिशा स्पष्ट होते. पापळला 1874 मध्ये गावठी शाळा सुरू झाली होती. या शाळेत 1906 सालच्या हजेरीपटावर पंजाब श्यामराव हे नाव नोंदलं गेलं. पहिल्या 4 इयत्ता पापळला पूर्ण करून भाऊसाहेब पुढील शिक्षणासाठी चांदूर इथं गेले. चांदूरपासून 2-3 मैलांवरचं सोनगाव हे भाऊंच्या मामांचं गाव. भाऊंना यापुढे कारंजा लाड इथं ठेवायचं आणि त्यांचं पुढलं शिक्षण सुरू ठेवायचं असं श्यामराव बापूंनी ठरवलं. कारंजाची माध्यमिक शाळा 1863 मध्ये सुरू झाली होती. 1912 साली भाऊसाहेबांनी या शाळेत प्रवेश घेतला. इतिहास प्रसिद्ध शहर असलेल्या कारंजात भाऊसाहेबांचं माध्यमिक शिक्षण झालं. इथे भगवंतराव उर्फ अण्णासाहेब काण्णव यांच्याशी भाऊसाहेबांची जिवलग मैत्री झाली. 1866 मध्ये उघडलेलं अमरावतीचं हिंदू हायस्कूल, आत्ताचं एव्ही हायस्कूल, हे त्यावेळी वराडातलं एकमेव सरकारी हायस्कूल होतं. जून 1915 मध्ये भाऊसाहेबांनी या शाळेत प्रवेश केला. सर मोरोपंत जोशी, बाळकृष्ण गणेश खापर्डे, रावसाहेब गणेश नागेश सहस्त्रबुद्धे, राव बहादूर गणेश दामोदर पाध्ये, वराडचे इतिहासकार यादव माधव काळे, ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर हे याच हिंदू हायस्कूलचे विद्यार्थी होते. 1918 मार्च मध्ये भाऊसाहेबांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. परिस्थिती प्रतिकूल असूनही भाऊसाहेब उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. मध्य प्रांत वराड सरकारची 14 रुपयांची शिष्यवृत्तीही त्यांना मिळाली. या शाळेत मॅट्रिकचा अभ्यास करत असताना भाऊसाहेबांनी मिल्टन, स्पेन्सर, शेक्सपियर, शॉ, व्यास, वाल्मिकी, भवभूती आणि मोरोपंत इत्यादी ग्रंथकारांचे ग्रंथ वाचले. लोकमान्य टिळकांचं गीता रहस्यही त्यांनी याच काळात अभ्यासलं. केसरी वर्तमानपत्राच्या वाचनानं त्यांना जगाचं दर्शन घडत होतं. 2 एप्रिल 1894 रोजी शाहू छत्रपतींनी कोल्हापूर संस्थांच्या राज्य कारभाराची सूत्र हाती घेतली. मूलगामी सामाजिक परिवर्तनाचा आग्रह धरणाऱ्या शाहू महाराजांच्या सक्रिय पुढाकारामुळे महाराष्ट्रातील विविध सामाजिक चळवळींना गती मिळाली. महात्मा फुले यांचा वैचारिक वारसा लाभलेल्या
शाहू महाराजांच्या कृतीशील प्रेरणेमुळे महाराष्ट्रातील बहुजन समाजातील अनेक तरुण शिक्षण घेण्यास प्रवृत्त झाले. 1909 साली अमरावती इथे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचं अधिवेशन भरलं. 1917 साली केशवराव जानराव देशमुख यांच्या पुढाकारानं खामगाव इथे छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचं अधिवेशन भरलं. या दोन्ही अधिवेशनात झालेल्या वैचारिक मंथनातून प्रेरणा घेऊन यशवंतराव रायभांजी वाटाणे आसेगावकर आणि माधवराव शंकरराव देशमुख दर्यापूरकर यांच्या प्रयत्नानं अमरावती इथे बेरार मराठा एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. 1 जानेवारी 1923 रोजी गोपाळराव खेडकर यांनी अमरावती इथे श्री शिवाजी बोर्डिंग काढलं. 1925 साली श्री शिवाजी मराठा हायस्कूल सुरू झालं आणि गोपाळराव खेडकर यांचं श्री शिवाजी बोर्डिंग त्याला जोडलं गेलं. पुढे वटवृक्ष झालेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचं ते बीज होतं. खामगाव येथील अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अध्यक्षपदावरून शाहू महाराजांनी केलेल्या भाषणातील अंश. हिंदुस्थानातील अखंड परिश्रम करणारा शेतकरी वर्ग आपल्याला बदलायचा आहे. अनंत काळापासून या वर्गाला ब्राह्मणी धर्मानं अज्ञानात ठेवलंय. भूमिपुत्रांनो, अज्ञान हेच माणसाच्या गुलामगिरीचं आणि दुःखाचं खरं मूळ कारण आहे. सामाजिक गुलामगिरीचा अज्ञान हाच नंबर एकचा शत्रू आहे. याच शत्रूशी आपल्याला उग्र लढा द्यायचा आहे. समाजात क्रांतिकारक बदल घडवून आणायचा असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा तरणोपाय नाही. वास्तविक दृष्टीनं शिक्षण क्रांती ही समाज क्रांतीची सुरुवात आहे. शिक्षण क्रांतीच्या उदरातूनच जगातील सर्व क्रांत्या जन्माला आल्या. सार्वत्रिक शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाचं आणि समाजाचं परिवर्तन घडून येत नाही. या सामाजिक क्रांतीत कुठला आलाय जात धर्म? शिक्षणाच्या मंदिरात जाती धर्माची सारी क्रूर बंधनं नष्ट होतात. म्हणूनच हिंदुस्थान सरकारला सक्तीच्या मोफत शिक्षणाची आम्ही मागणी करत आहोत. हिंदुस्थानच्या क्रांतिकारक परिवर्तनासाठी सक्तीचं मोफत शिक्षण ही पहिली गरज आहे. पिढ्यानपिढ्या नांगर दाबणाऱ्या शेतकरी बंधूंनो, विद्येचं महत्व आपल्याला अजून कळलंच नाही. हजारो वर्षांपासून शेतकऱ्याच्या मेंदूत विद्येचा प्रकाश कधी पडलाच नाही. आपण आकाशात पाहतो त्या सूर्यापेक्षा ही विद्या, या सूर्याचं तेज अत्यंत प्रखर आहे. सूर्यप्रकाशानं पिकावरील कीड नष्ट होत असेल, पण मेंदूतील साऱ्या रोगांचे क्रूर क्रीडे नष्ट करण्याचं सामर्थ्य एकट्या विद्येतच आहे. शेकडो वर्षांपासून तुमच्या मेंदूत अंधारी रात्र पसरली आहे. तुमच्या शेकडो पिढ्यांनी विद्येचा प्रकाश कधी बघितलाच नाही. आमच्या जीवनातील ही ऐतिहासिक अंधारी रात्र कधी संपेल?